तारखेला अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीत जावसई गावामध्ये दोन मंदिरामधील दानपेटी, राम मंदिर आणि शिव मंदिर, इथली जी दानपेटी होती ती कोणीतरी अज्ञात चोराने फोडून आतमधली रक्कम, चांदीचा झुला, मंदिरातले दोन तांब्याचे लोटे असे चोरून नेले होते. त्या अनुषंगाने अंबरनाथ पोलीस स्टेशनकडील DB पथकाने तपास सुरू केला होता. CCTV फुटेज कोणतंही अवेलेबल नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये मग घरफोडी करणारे, चोरी करणारे कोणी गुन्हेगार पोलीस स्टेशनच्या हद्दीत सक्रिय आहेत का, वास्तव्यास आहेत का, याची माहिती त्यांनी घेतली. ही माहिती घेत असताना त्यांना असं लक्षात आलं की कन्वर्सिंग टाक नावाचा एक पुण्यातील रेकॉर्डवरचा आरोपी त्याच्या मामाकडे राहण्यास आलेला आहे. या आरोपीला अंबरनाथ पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्याच्याकडे सखोल चौकशी केली. त्यांनी कबूल केलं की तो आणि इतर त्याचे दोन साथीदार यांनी हे मंदिरातील दानपेटी चोरण्याचं काम केलेलं होतं. त्याचप्रमाणे त्यांनी हे सुद्धा कबूल केलं की त्यांनी दिनांक 4 शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिवगंगा परिसरामध्ये एकूण 6 ठिकाणी घरफोडी केली. त्यापैकी 2 ठिकाणी त्याला सोन्या चांदीचे दागिने मिळाले. ही कबुली दिल्यानंतर त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलं. त्याचा एक साथीदार जो पुण्याहून त्याच्यासोबत आलेला होता त्यालासुद्धा ताब्यात घेण्यात आलं. तो विधी संघर्षित बालक आहे, त्यामुळे त्याला भिवंडीच्या बाल कारागृहामध्ये जमा करण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत झालेल्या तपासामध्ये आरोपी कन्वर्सिंग टाक ह्याच्याकडून 2 मोटरसायकल, त्याचप्रमाणे दानपेटीतील चोरीस गेलेली रक्कम, घरफोडी केलेल्या ठिकाणी जे सोन्या चांदीचे दागिने मिळून आले ते सोन्या चांदीचे दागिने, घरफोडी करण्यासाठी वापरलेली कटावणी, स्क्रूड्रायव्हर व इतर हत्यारे ताब्यात घेण्यात आलेले आहेत, हस्तगत करण्यात आलेले आहेत. एकूण मुद्देमाल 2,72,000 पोलिसांना मिळालेला आहे. सर, उद्देश काय नेमका होता, कशासाठी तो हे सगळं करत होता? या गुन्ह्यातला प्रमुख आरोपी कन्वर्सिंग टाक याच्याबाबत आम्ही माहिती घेतली. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यावर यापूर्वी 29 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 28 गुन्हे हे पुणे पोलीस आयुक्तालयात त्यांनी केलेले आहेत. त्यानंतर December 2020 ATM मशीन चोरून नेलं होतं, त्याबद्दल हिललाईन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यात देखील ह्याला अटक करण्यात आलेली होती. आरोपीकडे जी विचारपूस केली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्याच्या लग्नाची पूर्वतयारी, लग्नासाठी जो खर्च येणार आहे त्याची पूर्वतयारी म्हणून तो हे घरफोड्या करणार होता. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.